कोणी म्हणत होतं मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देऊ शकत नाही, हे तुतारीचे माणसं आहे, मुतारीचे माणसं आहे, हे बीजेपीचे अमुक तमुक आम्हाला दुष्ण लावले जात होते, पण मनोज जरांगे पाटलाने असा मधून असा खचकन मार्ग काढलेला आहे, या सगळ्याच्या झोपा उडालेल्या आहे। मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बाकडे वाजवणारे नाही, मनोज जरांगे पाटील साठी बाकडे वाजवणाऱ्यांना निवडून आणायचं। महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे सगळ्यांच्या झोपा या उडालेल्या आहे आणि 100% डंके की चोट पर सांगतो, अब की बार जरांगे सरकार ही भयानक मतदारसंघ असला हा मनोज जरांगे पाटलाचा वाघ 288 मध्ये कुठेही उभं राहून यांच्या सगळ्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद ठेवतो। आमदार की खासदार की मुख्यमंत्री पंतप्रधान त्यांच्यासाठी चिल्लर आहे, त्यांनी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत यावं। त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी जसं म्हणजे रिक्षावाला चहावाला टपरीवाला त्यो फुलं बनवणारा त्यो नाही का ते असे त्यांना आमदार केलं। आता ते आमच्यासाठी आज सुवर्णक्षण आहे, आज म्हणजे आम्ही ज्या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होतोय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक राजकीय भूकंप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। जेवढे सगळे राजकीय पक्ष होते या सगळ्या राजकीय पक्षांच्या झोपा उडणार आहे। कोणी म्हणत होतं मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देऊ शकत नाही, हे तुतारीचे माणसं आहे, मुतारीचे माणसं आहे, हे बीजेपीचे अमुक तमुक आम्हाला दुष्ण लावले जात होते आणि बीजेपीवाले म्हणत होते यांनी उभे करावं म्हणजे आम्ही निवडून येतो। महाविकास आघाडीवाले म्हणत होते यांनी उभे करू नये म्हणजे आमचे निवडून येते, पण मनोज जरांगे पाटलाने असा मधून असा खचकन मार्ग काढलेला आहे, या सगळ्याच्या झोपा उडालेल्या आहे। म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे, ज्या ठिकाणी मराठ्याचे 113 आमदार हे शिवर निघू शकते हा आम्हाला विश्वास आहे, याचा अभ्यास केलेला आहे। 288 मध्ये 113 आमदार हे आमचे येऊ शकतात, पण ते कुठं परफेक्ट येऊ शकतात ते आम्हाला चाचपणी करायची आहे। आणि अजून बघा, मराठा ही जात देणारी आहे। आमच्या विरोधात वडापाववाले बस होते, भाजपकडे पाहून जिलेबी मागणारे बस होते, पण पहा आम्ही किती मोठा समाज आहे। 29 जागा आणि 25 जागा या 54 जागा ज्या राखीव आहे, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं तो समाज भी आपला SC ST त्यांना बिनशर्त आपल्याला पाठिंबा द्यायचा। मग ज्या ठिकाणी ते आपल्या विचाराचे असतील विधानसभेत गेल्यानंतर ते लोक आपल्याला पाठिंबा देतील, अशा 54 जागांवर बिनशर्त पाठिंबा द्यायचा। आणि ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊच शकत नाही त्या ठिकाणी जे उमेदवार आपण समजा बघू सगळं समाज जे सांगल त्या ठिकाणी 500 रुपयाच्या बॉन्डवर त्याच्याकडून लिहून घ्यायचं आणि विधानसभेत गेल्यानंतर मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बाकडं वाजवणारे नाही, मनोज जरांगे पाटील साठी बाकडे वाजवणाऱ्यांना निवडून आणायचं। ही ह्या मधला मार्ग काढलेला आहे। आज महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे सगळ्यांच्या झोपा या उडालेल्या आहे आणि 100% डंके की चोट पर सांगतो, अब की बार जरांगे सरकार। आम्ही नेहमी सांगत होतो आम्ही मराठ्यांसोबत, दलित आहे, धनगर आहे, बंजारा आहे, OBC आदिवासी आहे, त्याचा प्रत्यय आता आला असेल, आम्ही 54 जागा ज्या राखीव आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे। आमच्यासोबत अजून मुस्लिम म्हणजे जेवढेही मौलाना असतात मौलवी असतात त्या मौलवी जे असतात ते मेन असतात, एखादा पक्ष नसतो मुस्लिमांचा पण जे मौलवी असतात। आणि ते मौलवींचं म्हणणं आहे की हे जरांगे पाटील अपनी जात का न होके भी अपने जात को आरक्षण मिलने के लिए ये आदमी ये मराठे का आदमी अपने पीछे, त्याच्यामुळे सगळे मुसलमान लोक मराठ्यांच्या आरक्षणाच्या पाठीशी जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे। त्याच्यामुळे आता हिंदू खतरे में नाही, मराठा मुस्लिम खतरे में होता, आता ते बाहेर काढण्याचं काम आम्ही नवीन एक नांदी, जसं छत्रपती शिवरायांच्या काळात हिंदवी स्वराज्य स्थापन होताना 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदार लोक होते, त्या पद्धतीचं सुराज्य या वेळेला आम्ही आणणार आहे। हा लढा आहे मराठा आरक्षणासाठी, हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मनोज जरांगे पाटलानं उभारलेला आहे। कोणाकडून रुपयाचं लाजिंदार नाही, ना मनोज जरांगे पाटील आहे ना समाज बांधव आहे, यांना फक्त अपेक्षा आहे मराठ्यांचा विजय झाले पाहिजे। मराठा ही जात बलाढ्य आजपर्यंत देणारी जात आहे, आज लाचार करून टाकली या राजकीय पुढाऱ्यांनी आणि यांना अद्दल घडवण्यासाठी हे सगळे जे दिसतेत हे उमेदवार नाही, हे उमेदवारीसाठी आले नाही, पण मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार द्यायला पाहिजे, मराठ्यांची ताकद दाखवली पाहिजे, यासाठी हे सगळे आलेले। आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, मनोज जरांगे पाटील नाही कोणत्याही दगडाला शेंदूर फासायला सांगा, हे मराठे फासल्याशिवाय राहणार नाही, त्यामध्ये मी अपवाद नाही। दादानी सांगितलं तू उभं राहायचं नाही तर मी नाही राहणार, आणि दादा म्हणले तुला उभं राहायचं, त्याने विहिरीत उडी मारायचं सांगितले तरी मी राहीन। आणि 288 मतदारसंघामध्ये म्हणजे आता काय असतं, ज्याला उभं राहायचं तो विशिष्ट मी ह्या ठिकाणी उभं राहतो असा प्लॅनिंग करून येतो।
हा मनोज जरांगे पाटलाचा वाघ चॅलेंज करतो, त्या भाज्याकडे पाहून जिलेबी मागतो, ते वरळीतून उभं राहणार आहे आणि एक वडापाववाला सांगोल्यातून उभं राहणार आहे, त्या सगळ्याला चॅलेंज करतो। 288 मध्ये कितीही भयानक मतदारसंघ असला, हा मनोज जरांगे पाटलाचा वाघ 288 मध्ये कुठेही उभं राहून यांच्या सगळ्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद ठेवतो। काय असतं, एक खून फाशी, दहा खून बी फाशी आहे। म्हणजे आम्ही राजकारणात गेलो तरी नुकसान आहे, आमचं नाही गेलो तरी नुकसान आहे, पण यांची अवकात दाखवते। आज तुम्ही पहा, गेल्या 1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटलांनी या महायुती सरकारवर विश्वास ठेवला होता। महाविकास आघाडीने आमचं नुकसान केलेलं आहे। आज बघू शकता तुम्ही, जेव्हा या 60-70 वर्षात या काँग्रेसचं सरकार होतं, यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, म्हणून महायुती होती। महायुतीकडे मनोज जरांगे पाटलांनी 1.5 वर्षापासून अपेक्षा ठेवली होती की हे सरकार आरक्षण देईल, म्हणून वेळोवेळी मनोज जरांगे पाटलांनी वेळ दिला। आचारसंहिता लागायच्या दिवशीपर्यंत मनोज जरांगे पाटील आशावादी होते, पण यांनी आपण बघितलं, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हणलं की वडापाववाले उपोषणाला बसो ना, भाज्याकडे पाहून जिल्हाबी मागणारे जो गाढव घेऊन गेला बिग बॉसमध्ये, असे लोक बसो, अशा लोकांनी केलं। मग जेव्हा आरक्षण आचारसंहिता लागायच्या 2-3 दिवस अगोदर या 15-16 जाती घातल्या, मग यांना आता यांनी का उपोषणं केलं नाही? म्हणजे यांना मराठा ही जात ही संपवायची आहे। पण आमच्या कित्येक बापजाद्यांनी या मराठा जातीसाठी, अस्तित्व वाचवण्यासाठी लढलेले, पानिपतचे युद्ध मराठे हरले नव्हते तर मराठ्यांचा घात झाला होता, त्यांना ग्रसत पुरली नाही, त्यांना खानपान दानापाणी दिला नाही, पण हे मराठे घरच्या चटणी भाकरी घाऊन आणि स्वतःच्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून आता पानिपत हरत नसते, म्हणजे स्वतः चटणी भाकरी खाऊन आणि आता काय झालं आहे, राहिलेले 30 दिवस। मनोज जरांगे पाटलामुळे प्रत्येक माणसाला माहिती आहे, 17 दिवस आपण उपोषण करू शकतो, उपाशी राहू शकतो। मनोज जरांगे पाटलानं 17 दिवस उपोषण केलं, त्याच्यामुळे यांना हे जर प्रचारात गेले, यांना 10-5 दिवस जेवण बी नाही भेटलं, यांना पाणी बी नाही भेटलं, यांना काहीच जरी नाही भेटलं तरी हे मराठे हे जगू शकतात यांना माहिती आहे। त्याच्यामुळं इतिहास मराठ्यांचा, गुलाल मराठ्यांचा, आपकी बार जरांगे सरकार। 90% मराठा प्रत्येक याच्यात आहे, मतदारसंघामध्ये 90% मराठा आहे। त्याच तोडीला मुस्लिम आहे, त्याच तोडीला दलित आहे, त्याच तोडीला धनगर आहे आणि त्याच तोडीला ओबीसी। ओबीसी कहून ओबीसी आम्ही बी आहे, म्हणजे 5 बलाढ्य जाती एकत्र आहे आणि 1 शिक्का चालणार आहे। म्हणजे 90% मराठा असून त्यातले 99.99% मराठे हे मनोज जरांगे पाटील जे सांगतील तिथं आहे। पक्षातले बी मराठे आम्हाला गुपचूप येऊन सांगतात, आम्ही उघड नाही करू शकत। गनिमी काव्य मराठे, ते म्हणजे गनिमी काव्य वापरायचे, म्हणजे कसं, आम्ही जो उमेदवार राहील आमच्या पक्षाचा, कारण उद्या चालून आम्हाला जिल्हा परिषद इकडे नाही झालं तर, किंवा आमचं काहीतरी गुतेलं असतं जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये, म्हणून आम्ही त्या पक्षाचा जो नेता राहील, आमदार किलो उभा राहील, त्याच्यासोबत फिरणार, त्याचं स्वागत करणार, बुके करणार आणि करेक्ट कार्यक्रम करणार, त्याला मतदान नाही करणार। मनोज जरांगे पाटील ज्याला सांगतील त्याला आम्ही मतदान करणार, असे गनिमी कावे। त्याच्यामुळे तुम्हाला खोटं नाही सांगत, तुम्हाला जरी आमचे लोक त्यांच्यासोबत दिसले या पक्षवाल्यासोबत, तरी ते मतदान आम्हालाच करणार। आणि त्यांना जर फितुरी केली बी तर त्याची बायको, त्याचे पोरं, त्याचा बाप, त्याची आई, ही फक्त मनोज जरांगे पाटील सांगतील तिकडे करतील। तो एखादा असू शकतो गुलाम, ते लाचार असू शकतात, पण 99.99% मराठे हे पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटलाच्या पाठी। 288 पैकी आता मनोज जरांगे पाटील किती सांगते ते सांगू नाही शकत, पण तुम्हाला सांगतो बहुमताला लागते 288 पैकी 144 जागा। या 144 आम्हाला 113 जागा निवडून येण्याचा विश्वास आहे आणि 54 जागा या ज्या आरक्षित आहे, म्हणजे या 54 च्या 54 मराठ्याने जर बिनशर्त पाठिंबा दिला, या 54 आणि ह्या 113 167 जागा, म्हणजे आमच्याकडे 23 आमदार जास्त असतात, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला लाचारी करायची गरज नाही। आणि दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाचा प्रश्न, मुस्लिम आरक्षणाचा, धनगर आरक्षणाचा प्रश्न, त्यानंतर दलित समाजाचे जे प्रश्न असतील, जे इतर जे असतील, शेतकऱ्याचे असतील, कष्टकऱ्याचे असतील, आज आपण म्हणतो शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार काहीच करत नाही, जेव्हा इलेक्शन येतं त्यावेळेला करतं। आपण म्हणतो शेतकरी राजा आहे, शेतकरी राजा आहे, अरे राजाच्याच पोराला पुरी भेटत नाही, म्हणजे शेतकऱ्याचं कोणी नाही आहे। आणि आज तुम्हाला सांगतो, मनोज दादांनी लढाईची भूमिका सांगितली म्हणून माझ्याकडे असा प्लॅन आहे, ऊसाला किती भाव मिळतो, 3000, आमचं सरकार जर आलं तर 8000 रुपये आम्ही ऊसाला भाव देऊ शकतो, हे डंके की चोट पर सांगू शकतो, असा बी प्लॅन आमच्याकडे तयार आहे। कापसाला आज जो भाव आहे त्याच्यापेक्षा डबल आम्ही कापसाला भाव देऊ शकतो, कांद्याला देऊ शकतो, आमच्याकडे बी प्लॅन तयार आहे। फक्त दादांनी आता उमेदवार द्यावा, जाहीरनामा द्यावा, स्टार प्रचारक म्हणून हे मराठे
मनोज जरांगे पाटला जर काम करणार आहे, आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही, फक्त मनोज दादांनी सांगायचं काम आहे की तुम्ही आता भिडा। दादा शेवटचा प्रश्न तुम्हाला, आम्ही बऱ्याच म्हणजे वर्षभरापासून पाहतोय, मी दादासोबत काम करतोय, मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री म्हणून पाहता का? अहो मुख्यमंत्र्याला काय, मुख्यमंत्र्याला कोण विचारतो, अरे त्या माणसाचा जागतिक दर्जा झालेला आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षाही त्या माणसाची पॉप्युलॅरिटी जास्त आहे, जगात सगळ्यात मोठा म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती आहे, त्यामुळं आमदारकी, खासदारकी, मुख्यमंत्री, पंतप्रधान त्यांच्यासाठी चिल्लर आहे, त्यांनी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत यावं, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी जसं सुप्रीमो म्हणजे रिक्षावाला, चहावाला, टपरीवाला, त्यो फुलं बनवणारा, त्यो नाही का, तर ते असे त्यांना आमदार केलं, आता ते फुलावाला म्हणल्यावर सगळ्याला पाहिजे झालं, त्याच्यामुळं तर असे जर आमदार त्यांनी केले ते फितूर झाले, पण आमचे कसे, हे फितूर जरी झाले निवडून आल्यावर, हे मराठे ठेसल्याशिवाय राहणार नाही, ठेसल्याशिवाय घराच्या बाहेर निघू देणार नाही, इतकी ताकद, जरी आम्ही अपक्ष राहिलो तरी कोणा दम नाही आहे, एक तर त्याचा दम नाही आहे ते उभं राहण्याचा, पण जर आम्ही दम दिला आणि त्यांना जर आम्हाला सोडून गेला तर त्याचा दमच काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही।